मागच्या 2-4 महिन्यामध्ये नाना पटोले ज्या पद्धतीनं बोलतात आहे त्या पद्धतीनं असं दिसतं की लंपी जो आजार आहे तो नाना पटोलेला झाल्यासारखा दिसतो. माननीय नाना पटोलेजींनी जो आरोप लावला की माननीय मोदीजींनी नायजेरियावरनं चिता आणला आणि त्याच्यामुळं ते ठिपके जे चित्यावर असतात त्याप्रमाणे देशामध्ये गायीवर ठिपके आले आहेत आणि त्यामुळं लंपी आजार झाला आहे. तर मला वाटतं की मागच्या 2-4 महिन्यामध्ये नाना पटोले ज्या पद्धतीनं बोलतात आहे त्या पद्धतीनं असं दिसतं की लंपी जो आजार आहे तो नाना पटोलेला झाल्यासारखा दिसतो. त्यांना चांगल्या डॉक्टरकडे पाठवायची गरज आहे आणि त्यांचा आजार चेक करायची गरज आहे. काहीही देशामध्ये आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे, देशाच्या पंतप्रधानाबद्दल काही काही पद्धतीने बोलणे हे नाना पटोले यांनी केवळ मीडियाची स्पेस घेण्याकरता आणि राहुल गांधीजींच्या अत्यंत जवळ जाण्याकरता आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता या पद्धतीने बोलतात. माझा एक नाना पटोलेला या ठिकाणी सल्ला आहे की त्याला काही लंपी झाला असेल तर डॉक्टरकडे चेक करून घ्यावा. हिंदीमध्ये सर, शॉर्टमध्ये